प्रश्न क्रमांक 2041 अध्यक्षमध्ये छापल्याप्रमाणे. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा आहे आणि रब्बीच्या जिल्ह्यामध्ये 271,000 शेतकऱ्याला कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलेलं होतं, पण प्रत्यक्षात फक्त 27,641 शेतकऱ्याला कर्ज वाटप झालेलं आहे. आणि आत्ता त्या उत्तरामध्ये म्हणलं आहे की मार्च अखेर रब्बी पीक कर्ज वाटपाला कालावधी असल्याने पुढे वाटप केलं जाईल. आता ज्वारीच्या काढण्या सुरू झाल्या आणि आता कधी वाटप करणार? ज्वारीच्या काढण्या सुरू झाल्या आमच्याकडे सगळ्या. उत्तर काय दिलंय? अरे त्यांना प्रश्न विचार, त्यांचा प्रश्न बोला. प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, प्रश्न असा आहे की एवढ्या लोकांची मागणी असताना, शासनाने उद्देश ठरवून दिलेला असताना फक्त 27,000 लोकांना वाटप केलंय, म्हणजे 5% सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप झालेलं नाही, आणि त्यामुळं या बाबतीत शासन काय करणार? अनेक राष्ट्रीयकृत बँकेने 8 बँकेंतर 1 रुपयाही दिला नाही. शेतकऱ्याला जर कर्ज वाटपच झालं नाही तर पिकं कशी घ्यायची? या बाबतीत शासनाने योग्य तो निर्णय द्यावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भूमनराव शिंदे साहेब म्हणले त्याप्रमाणे एक गोष्ट खरं आहे की हा जिल्हा रब्बीचा जिल्हा आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत पीक कर्जाची वेळेमध्ये परतफेड होऊ शकलेली गोष्ट त्या ठिकाणी खरं आहे, आणि त्यामुळं पुढचं कर्ज घेण्यामध्ये सुद्धा अध्यक्षमध्ये अडचण आला. अध्यक्ष मध्ये दुसरा या ठिकाणी गोष्ट उल्लेख करतो की हा जिल्हा रब्बीचा आहे, परंतु गेल्या वर्षी पाऊस बराब झाल्यामुळं उजनी धरणामध्ये पाणी आल्यामुळं त्या ठिकाणी मार्च अखेरपर्यंत त्या ठिकाणी बऱ्यापैकी कर्ज वाटप होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर तर देऊ दे त्यांना, उत्तर तर देऊ द्या. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरे की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकांच्या पैकी विजया बँक, त्याच पद्धतीनं कर्नाटक व महिंद्रा बँक या दोन खाजगी बँकांच्या अशा म्हणून जो 4 शाखा आहेत त्या नागरी वस्तीमध्ये आहेत, त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं कर्ज वाटप हे त्या ठिकाणी झालं नाही. आणि एक गोष्ट अध्यक्ष निश्चित आहे की आत्तापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला एकंदर तर उद्दिष्टाच्या पेक्षा नेहमीच त्या ठिकाणी कर्ज वाटप हे कमी झालं आहे. उदाहरणार्थ 15-16 साली सुद्धा 60% झालं होतं रब्बीचं आणि खरीपचं म्हणून. 16-17 सुद्धा अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी रब्बी आणि खरीपचं मिळून 85% झालं होतं, आणि हे प्रमाण फक्त साधारणपणे 18-19 त्या ठिकाणी 64% एवढं झालं होतं. ही वस्तुस्थिती आहे की उद्दिष्टाच्या पेक्षा कर्ज वाटप अध्यक्ष त्या ठिकाणी कमी होते, वस्तुस्थिती आहे. परंतु यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर जानेवारी 21 आणि अध्यक्षमध्ये फेब्रुवारी 21 बैठक घेतलेल्या आहेत आणि त्या कर्ज वाटप कसं वाढेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.